बाटकाराच्या जमनीत मुणकारांचे घर असले तरी ते घर त्यांचे हक्काचे सरकारी प्रक्रिया पुराय करून तुमच्यान ते मिळू येता. सरकारान 3 महिन्याचो वेळ दिला, ताजो उपेग करून तुमचे घर तुमच्या नावार करून घेयात. पेडण्या कायदो तज्ञांनी विद्यार्थ्या मदीं जागोर केलो. पेडणेच्या संत सोहिरोबानाथ उच्च महाविद्यालयात सायबर गुन्हेव आणि मुणकार कायद्याचेर जागर झालो. पेडणेचो लिगल सेल आणि साळगावकर कायदो महाविद्यालयान ॲडव्होकेट जितेंद्र गांवकर आणि उगम देऊलकराचे उलोप दवरिल्ले. काढून घेऊ शकना भाटकार, दोज राईट्स यू गेट. आणि त्याच्या उपरांत बेस्ट ऑप्शन इज टू परचेज द अँड अवर गव्हर्नमेंट इन डिसेंबर 2023 हॅव टेकन अ इनिशिएटिव्ह अँड ऑल्सो हॅव इशूड ऑर्डर्स टू द मामलेदार की ए केसीस एक्सपर्डायट करपाचे ऑन डेली बेसीस. राईट, ऑन डेली बेसीस म्हटल्या तुमकां आता किती प्रोटेक्शन दिला की तुमचे केसीस विथीन म्हटल्या पहिली जो टायम लागतालो केस फायल केल्या उपरांत म्हटल्या मुणकार जो एक मुणकार केस फायल करतालो आणि त्याला वर्सां वयताली मुणकार डिक्लेरूच जावपाक आणि मागीर परचेस प्रोसिडींग ते आमच्या गव्हर्नमेंटान बाय इशुईंग ऑर्डर इन डिसेंबर 2023 टू एक्सपर्डायट द केसीस गव्हर्नमेंटान सांगला विथीन 3 मंथ्स द केसीस शूड बी डिस्पोज अँड द स्पेशल मामलेदार्स आर अपॉइंटेड फॉर दॅट अँड दे आर वर्किंग ऑन सॅटर्डेज ऑल्सो. ओके, सो जर म्हटल्या तुम्ही कसे तुमचे मुणकार घर असा किती असा देन यू कॅन अप्रोच एनी लॉयर अँड यू कॅन फाईल अ केस फॉर दॅट अँड यू कॅन गेट युअर होम रजिस्टर्ड इन युअर नेम. जाल्यार ॲडव्होकेट जितेंद्र गांवकरान सायबर क्राईमचे विविध प्रकार विद्यार्थ्यांक समजावून सांगले, ऐकात. ऑन द यूज ऑफ टेक्नॉलॉजी द नीड ऑफ सायबर लॉ वॉज नेसेसरी. Much like every coin has two sides, therefore the dependency on a technology has its pros and cons. The rise of the 21st century marked the evolution of cyber law in India with the Information Technology Act 2000. Cyber law regulatory framework under the Information Technology Act in India enacted the Information Technology Act 2000 on June 9, 2000. The IT Act now become the law of land in India, which is generally termed is also known as cyber law. There are different types of cyber crimes as defines that for first is hacking. As I just now said, it is an unauthorized access to computer system or the network. The most common cyber crime is hacking. In this crime, the person get access to other people's computer and password to use it their own wrongful gain. Say for an example, you have a big passport. There are person who call as a hacker who break that password and use your information. Everything is related to banking also. गोवा 365 खातीर संदीप कामुलकर आणि संगीता ओली.